तालुक्यातील चोभानिमगाव येथील शेतकऱ्यांनी मानले दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार सुरेश धस यांचे आभार. आज दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सर्व शेतकऱ्यांनी गायीच्या गळ्यात फुलांची माळ घातली व पेढा भरून आनंद साजरा केला. ढोली बाजाच्या तालावर सर्व शेतकरी मग्न झाले होते. सर्वांनी एकमेकांना पेढा भरून आनंद साजरा केला. यावेळी भरत गिरे, माजी सरपंच मधुकर गिरे, डॉक्टर अशोक गाडे, इस्लाम सय्यद, अमर सरोदे, माणिक सरोदे, रेवण राऊत, रवींद्र शेटे, संजय पाचपुते, रमेश थेटे, सुरेश थेटे, सुदाम सरोदे, सुदाम काळे, सौरभ रेपाटे, डॉक्टर उमेश थेटे, स्वप्नील थेटे, रावसाहेब दुधावडे, गणेश थेटे, काकासाहेब थेटे, सुनील गिरे, निखिल दुधावडे, राजू थेटे आदी सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांनी मानले शासनाचे आभार. काय म्हणाले शेतकरी पहा सविस्तर. तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, निमगाव, चोभा, आष्टी. तालुक्याचे भाग्य विधाते आमदार सुरेश अण्णाधस यांच्या प्रयत्नांनी राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. दुधाला 21 मार्च 2023 पासून 3585 क्वालिटीला 34 रुपये भाव दिला. आमच्या चोभानिमगावमध्ये दूधधंदा हा फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आमदार सुरेश अण्णाधस आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानतो. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जो शेतकऱ्याच्या हिताचा दूध दरवाढीचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. तसेच सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि संपूर्ण जी महाराष्ट्र राज्याची दूध उत्पादक जी समिती आहे त्या समितीचे सगळ्यांचे आभार. तसेच जो फॅटे सेनेपच्या बाबतीतला जो विषय आहे त्या संदर्भात 21 तारखेला आत्ता कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे. जो 1 रुपया मायनस जो 1 रुपया आहे SNF ला तर त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यावरसुद्धा लवकरात लवकर काहीतरी निर्णय शेतकऱ्याच्या हिताचा होणार आहे. त्यामुळे चोभानिमगाव येथे आज गाईलासुद्धा न्याय मिळालेला आहे आणि गाईचंसुद्धा स्वागत केलेलं आहे. पेढे वाटून गाईचंसुद्धा स्वागत केलेलं आहे. त्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खाली समिती गठन केली होती. त्याचे अध्यक्ष सुरेश अण्णाधस यांनी 8 दिवसाला मीटिंग लावली. शेतकऱ्याला 25 रुपये भाव रिवर्स आलते. त्याच्याप्रमाणे 8 दिवसाला मीटिंग करून अण्णांनी हे शासनाच्या लक्षात आणून दिलं की शेतकऱ्याला 34 रुपये की 35 रुपये भाव पाहिजे. मीटिंग झाल्या अण्णांनी हे विषय मांडला आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या लक्षात आलंही म्हणून शेतकऱ्यांना 34 रुपये भाव हा देण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्याने आत्ताच आनंद उत्सव केलेला आहे आणि पेढे वाटून गायीला बी पेढा दिलेला आहे. गायीला कधीच पेढा दिला नव्हता शेतकऱ्यांनी, आत्ता पेढा दिलेला आहे. तरी मी सरकारचे आभार मानतो आणि सुरेश अण्णांसुद्धा आभार मानतो. काय सांगणार आपण तसं जर पाहिलं तर शेतकरी हा खूप हादरला होता. शेतकऱ्याला असं वाटायचं दूध व्यवसाय हा 25 रुपयावर बी येऊ शकतो का काय, पण विखे पाटलांनी खरंच दूधधारकांना खरा असा न्याय दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आम्ही आभारी आहोत आणि आम्ही गाईचं इथं स्वागत केलेलं आहे हार घालून. वनामगाव या ठिकाणी दुधाला 34 रुपये भाव झाल्यामुळे लोकांनी आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. परंतु विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रति लिटर दुधाला 44 रुपये भाव हा दिला पाहिजे, कारण की त्यावरती खर्च तेवढा येत आहे. ही माझी विनंती आहे सरकारला की 44+ भाव त्यांनी 3585 द्यावा, तरच शेतकऱ्यांमध्ये आणखी आनंदाचे वातावरण तयार होईल आणि पूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी गावोगाव असेच आनंदाचे वातावरण तयार होऊन दूध व्यवसाय वाढवतील. आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय भेटलेला आहे. आष्टी पाटोदा शिरूरचं लाडकं व्यक्तिमत्व सुरेश अण्णाधस यांनी याच्यात खूप तळमळीनं लक्ष घातलं होतं आणि त्याला आज खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे. मी अण्णाचंही आभार मानतो आणि निमगाव चोभा येथे आम्ही आनंदाच हा दूधवाढीचा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि गाईलासुद्धा आम्ही आज पेढा भरवलेला आहे. आज शेतकऱ्यांमध्ये इतका आनंद दिसत आहे की आपल्या तालुक्याचे आमदार
माननीय सुरेश अण्णा धस यांच्याचमुळे आपल्या तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आनंदी केला आहे अण्णांनी फक्त, तर त्या अण्णामुळेच फक्त आज दुधाला 34 रुपये भाव देण्यात आलेला आहे, याचे सर्व शेतकऱ्यांना अण्णांमुळं आनंद निर्माण झालेला आहे. 21 जुलै 2023 रोजी जो दुधाला 34 रुपये 3585 34 रुपये रेट देणे हे शासनाने दिलं आहे, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच जो एशनेपचा मुद्दा आहे, एशनेप रुपयाने कमी 1.1 रुपये कमी, हा मुद्दा जरा चुकीचा वाटतो शेतकऱ्याच्या दृष्टीने, कारण की कोणाचाच एशनेप 8.5 लागत नाही आणि त्यामध्ये एशनेप कमी लागला तर परत भाव कमीच होऊन 31 ते 32 रुपयावरच होणार आहे. त्या संदर्भात असं सांगू इच्छितो की कमीत कमी 20 पैसे किंवा 30 पैसे पॉईंटला भाव द्यावा, भाव कमी करावा, रुपयाने नको, असं मी शेतकरी वर्गातर्फे सांगतो. कलिमगाव येथे आम्ही आज गाईला हार आणि पेढे भरून आनंद उत्सव साजरा करीत आहे, कारण का जो दुधाला 30 रुपये दर झाला होता तो आज अधिवेशनामध्ये आमदार बाळासाहेब आजबे काका आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो मुद्दा उचलून धरला त्यात सुरेश अण्णांचं काही योगदान आहे. आणि हा मुद्दा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मनावर घेऊन आपल्या दूध दरात 34 रुपये भाव केला. तसं पाहिलं तर हा 34 रुपयेसुद्धा दरवाढ कमी, कारण का विक्रीचा दरवाढ हा 54 रुपये म्हणजे आपला जवळजवळ 20 ते 22 रुपयाचा फरक आहे. आणि हा फरक कुठंतरी कमी झाला पाहिजे. आपल्याला सरासरी 40 रुपये ते 42 रुपये असा दुधाला भाव पाहिजे, कारण का खोराकाचा आणि चाऱ्याचा जर विचार केला तर दुधात काही इतकी वाढतड राहत नाही. त्यामुळं अजून सरकारला माझ्याकडून आणि आमच्या शेतकरी वर्गाकडून विनंती आहे, जे 34 रुपये केला आहे हा 40 रुपये करावा, कारण का शेतकरी काय केल्याने, शेतकरी राजा आहे, कारण का शेतकऱ्याने पिकवलं तर जनता खाणार आहे. त्यामुळं नोकर वर्गाला जे प्राधान्य देत आहे ते नोकर वर्गाला न देता शेतकऱ्याला प्राधान्य देऊन दूध दरात वाढ करावी, अशी मी मुख्यमंत्री शिंदेंना आणि अजितदादा यांना विनंती करतो की शेतकऱ्यांसाठी हिताचा निर्णय घ्यावा. आणि जो SMSचा विषय, तो जो 1 रुपया आहे 20 पैसे एक असतो, 20 पैसे 30 पैशापर्यंत करावा, कारण का 8.5 3.5 8.5 होत नाही, कधी 8.4 होतो, 8.3 होतो, त्यामुळे तो 1 रुपया जर कमी केला तर 8.4 ला 33 रुपये पडेल, 8.3 ला 32 रुपये पडेल, म्हणजे पहिल्यातच लेवल होईल ती. ते न तसं न करता 20 पैशांनी ती कपात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सर्व शेतकऱ्याच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटलांचं मी मनापासून मनापर्यंत आणि हृदयापासून हृदयापर्यंत खरंच खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. शेतकऱ्यामध्ये आनंद आहे की 34 रुपये भाव शेतकऱ्यांना भेटला आहे. पावसाळी अधिवेशन चालू आहे. आमदार आजबे काका यांनी अधिवेशनामध्ये दूध दरासंदर्भात मांडलेला आहे, जो 22 रुपये शेतकऱ्यामध्ये फरक पडतो, विक्रीसाठी 54 रुपये आणि शेतकऱ्याला 34 रुपये भाव आहे, त्यामध्येही त्यांनी जी 22 रुपयाची तफावत आहे ती सांगितली, त्यात जास्तीत जास्त भाव भेटावा शेतकऱ्यांसाठी. कृषी भूषण बाबासाहेब पिसोरे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे, गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सादर करत आहोत, ज्या बियाणाला देशभरातील अनेक राज्यातून मागणी आहे, दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे. शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपणही याचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे संस्कृती सीड्सचे सोना फोर्टी कांदा बियाणे आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती.